नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा आपला म्हणींचा चौथा व्हिडिओ आहे। आतापर्यंत आपण म्हणींचे तीन व्हिडिओ पाहिले आहेत। म्हणी कुठल्या पाहत आहोत? ज्या म्हणी अशा आहेत की त्या रोजच्या वापरण्यात नसतात, ज्या रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकण्यात सुद्धा नसतात, अशा और म्हणी आपण पाहत आहोत, जे की मागच्या तीन व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले होते। जे की मी 3,500 म्हणींचा अभ्यास करून, त्या म्हणी वाचून, 2-3 पुस्तकातल्या वाचून, सर्व कलेक्शन करून, ज्या और आहेत अशा म्हणी सर्व वेगवेगळ्या केल्या होत्या। त्या 200 म्हणी आपण पाहणार होतो, त्याच्यापैकी 150 म्हणी आपण मागच्या तीन व्हिडिओमध्ये पाहिले आहेत। म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 50-50 असे तीन व्हिडिओमध्ये 150 पाहिले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 50 म्हणी पाहणार आहोत। हे 50 म्हणी पाहिल्यानंतर आपला म्हणींचा पूर्ण व्हिडिओ संपून जातो, म्हणजे असे आपल्याकडे 200 म्हणींचा संच होऊन जातो, याच्या बाहेरची म्हण आपल्याला विचारली जाणार नाही। आणि ह्या म्हणीचा उपयोग सर्वात जास्त आपल्याला TET पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 100% होणार। म्हणजे होणार कारण पेपर 1 आणि पेपर 2 ला म्हणीला 1 मार्क असतो। त्याच्यामध्ये म्हण कशी विचारली जाते, असे बॉक्स दिले जातात, बॉक्समध्ये म्हणीमधले शब्द मिक्स केले जातात, त्याच्यावरून आपल्याला म्हण तयार करायची असते आणि ती म्हण कोणती आहे ती ओळखायची असते। आणि ती म्हण ही ऑड म्हणींवर आधारित विचारली जाते, कारण जी का रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यामध्ये असलेली म्हण आहे ते आपण पटकन ओळखू शकतो, पण ऑड म्हणी आपल्याला ऐकत नसतात, पाहण्यात नसतात, वाचण्यात नसतात। आणि तशाच म्हणी परीक्षेत विचारल्या जातात आणि अशा म्हणी ह्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला 100% उपयोगाला येणारच आहेत। आणि त्यातल्या त्यात TET मध्ये तर 100% उपयोगाला येणार आहे। TET मध्ये सुद्धा 1 मार्काला म्हण आहे। जवळजवळ प्रत्येक परीक्षेमध्ये ही म्हण 1-2 मार्काला आढळून येते। तर आजच्या या व्हिडिओमधल्या आपण और ज्या की 50 म्हणी राहिलेल्या आहेत त्या पाहू। आप खाईल तो कोळसे ओकेल, आप खाईल तो कोळसे ओकेल, म्हणजे काय? तर केलेल्या कर्माचे भोग कधीतरी भोगावेच लागतात। आता जो काय खरं खरं आग खाल्ल्यानंतर कोळसा ओकणार आहे का? नाही, पण त्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा। त्याचा अर्थ काय आहे? केलेल्या कर्माचे भोग कधीतरी भोगावेच लागतात। म्हणजे आपण जसं कर्म करतो तसे फळ आपल्याला मिळणारच आहे। म्हणजे कर्म चांगले असेल तर फळ चांगलंच मिळणार आहे, कर्म वाईट असेल तर फळ आपल्याला वाईटच मिळणार आहे। इंद्राय स्वहा तक्ष काय स्वहा, इंद्राय स्वहा तक्ष काय स्वहा, म्हणजे काय? शत्रूचा तर नाश होवोच, पण त्याला आश्रय देण्याचाही विध्वंस हो, या आशयाची मंत्र वजा म्हण। आता ही जी काय म्हण आहे, इंद्राय स्वहा तक्ष काय स्वहा, ही म्हण कुणाला लागू होते सध्याच्या परिस्थितीमध्ये? तर ही म्हण सध्याच्या परिस्थितीमध्ये रूसला लागू होते। आता रूस आणि युक्रेनचे युद्ध चालू आहे, युक्रेनमधले लोक बाकीच्या युरोपियन कंट्रीमध्ये आश्रय घेत आहेत, पोलँडमध्ये घेत आहेत, आजूबाजूच्या देशामध्ये आश्रय घेत आहेत। तर रूस काय करत आहे? शत्रूचा तर नाश होच, पण त्याला आश्रय देणाऱ्याचाही विध्वंस हो, या आशयाची मंत्रवजा म्हण। तशी मंत्रवजा म्हण आत्ता रूस जपत आहे, तसंच वागत आहे। उपट सूळ घे खांद्यावर, उपट सूळ घे खांद्यावर, म्हणजे काय? नसलेलं चण मागे लावून घेणे, उपट सूळ घे खांद्यावर, म्हणजे काय? तर नसलेलं चांड मागे लावून घेणे। काशीत मल्हारी महात्मा, काशीत मल्हारी महात्मा, म्हणजे काय? नको तेथे नको ती गोष्ट करणे, नको तेथे नको ती गोष्ट करणे। खप्पड झाले गाल आत्ता विठ्ठल वाडीस चाल, खप्पड झाले गाल आत्ता विठ्ठल वाडीस चाल, म्हणजे काय? म्हाताऱ्या माणसाने सांसारिक गोष्टीवरून लक्ष उडवून परमार्थिक मार्गाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे। म्हणजे म्हाताऱ्या माणसाने संसाराकडे लक्ष न देता त्या गोष्ट सांसारिक गोष्ट सोडून परमार्थिक मार्गाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याचाच अर्थ आहे। म्हणजे त्याच्यावर आधारित कुठली म्हण आहे? खप्पड झाले गाल आता विठ्ठल वाडीस चाल, गावात नाही झाड आणि एरंडाला आला पाड, गावात नाही झाड एरंडाला आला पाड, म्हणजे काय? अभावग्रस्त परिस्थितीत अल्पांशाने असलेली बाब देखील मोठी समजली जाते। अभावग्रस्त परिस्थितीत अल्पांशाने असलेली बाब देखील मोठी समजली जाते। गोरा घुमटा कपाल करंटा, आता ही म्हण बऱ्याच ठिकाणी वापरण्यात येते, म्हणजे सहसा आपल्या कानी आहे, ऐकण्यात आहे। गोरा घुमटा कपाल करंटा, गोरा घुमटा कपाल करंटा, म्हणजे काय? दिसण्यास सुंदर पण नशिबाने दुर्दैवी, दिसण्यास सुंदर पण नशिबाने दुर्दैवी, अशा व्यक्ती खूप असतात। घरात साला आणि शेतात नाला नसावा, घरात साला आणि शेतात नाला नसावा, हे म्हण नसून सरळ सरळ एक सूचना आहे, एक तुम्हाला सावधानतेचा इशारा केलेला आहे, असा अर्थ आहे त्याचा। घरात साला आणि शेतात नाला नसावा, म्हणजे काय? घरात मेहुणा राहिला तर घर भेदीपणा होतो, तसेच शेतात नाला असला तर शेतीतील माती वाहून जाते।
चिकनी सुपारी पिकले पान, चिकनी सुपारी पिकले पान, सोड मसोबा आमची आण, चिकली सुपारी चिकनी सुपारी पिकले पान, सोड मसोबा आमची आण। म्हणजे काय? तर एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे, एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे। जगाच्या हाती दोन धोंडे, जगाच्या हाती दोन धोंडे म्हणजे काय? समाज जीवनात दोन प्रकारचे लोक असतात, एक टीकाकार आणि दुसरे प्रशंसक, हे आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणाला पाहायला मिळते। कसे? जगाच्या हाती दोन धोंडे म्हणजे समाज जीवनात दोन प्रकारचे लोक असतात, एक टीकाकार तर दुसरे प्रशंसक। पण सध्याच्या परिस्थितीत आपल्याला फक्त टीका करणारे लोकच मिळतात, प्रशंसा करणारे लोक कमी मिळतात। ताका आधी म्हशीचे भांडण, असं असतं का कुठं ताका आधी म्हशीचं भांडण? मग आता म्हण काय आहे? ताका आधी म्हशीचे भांडण म्हणजे काय? भविष्यातील गोष्टीसाठी प्राप्ती आधीच हक्क सांगून भांडणे, भविष्यातील गोष्टीसाठी प्राप्ती आधीच हक्क सांगून भांडणे। जसं की आत्ता आपण शिक्षक भरतीची तयारी करत आहोत, नोकरी नाही लागली पण नोकरी लागण्याची शक्यता आहे, तर आता याचे श्रेय लादण्यासाठी तर ऑलरेडी काही जण तयारच आहेत। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला शिक्षक नोकरी लागेल ना, त्यावेळेसच ते म्हणणार, मिस सांगितलं होतं तुला शिक्षक भरतीहून, मिस सांगितलं होतं तुला डीएडला जाऊन, मिस सांगितलं होतं तुला टी ई टीची परीक्षा कर दे आणि टी ई टीमध्ये असा अभ्यास कर आणि असं कर आणि तसं कर। ह्यालाच म्हणतात ताका आधी म्हशीचे भांडण, म्हणजे भविष्यातील गोष्टीसाठी प्राप्ती आधीच हक्क सांगून भांडणे। ता म्हणतात ताकभात समजणे, ता म्हणतात ताकभात समजणे म्हणजे काय? एखादी गोष्ट तर्काने जाणणे। थंडी येता मुका घेते आणि जाताना पाया पडते, खरंच थंडी येता मुका घेते आणि जाताना पाया पडून जाते का? आता याचा अर्थ काय असेल? तर थंडीच्या आरंभी ओट फुटतात आणि शेवटी पाय फुटतात, थंडीने आरंभी ओट फुटतात आणि शेवटी पाय फुटतात। म्हणजे काय? तर ओट तर फुटतात पण जे आपले पाय असतात ना, पाय फुटतात म्हणजे ते भेगा पडतात हो। दुधातुपाच्या गुळण्या, दुधातुपाच्या गुळण्या कशा असतात? आता दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तूप मिक्स करायचं आणि त्याच्या गुळण्या करायच्या का? नाही, कोणी केल्यात का तशा दुधातुपाच्या गुळण्या? नाही। पण त्याचा अर्थ काय आहे दुधातुपाच्या गुळण्या? प्रत्यक्षात काय आपल्याला दुधातुपाच्या गुळण्या नाही करायच्या, तर त्याचा अर्थ काय आहे? श्रीमंतीमुळे उन्मत होऊन ताठा दाखविणे, उधळपट्टी करणे म्हणजे उधळवास करणे। श्रीमंतीमुळे उन्मत होऊन ताठा दाखविणे, उधळपट्टी करणे, असा अर्थ आहे कशाचा? दुधातुपाच्या गुळण्या। धर्माची डाळ पाखडून घाल, धर्माची डाळ पाखडून घाल म्हणजे काय? दान धर्माने मिळवलेली वस्तू बरोबर पडताळणी करून उपयोगात आणावी, दान धर्माने मिळवलेली वस्तू बरोबर पडताळणी करून उपयोगात आणावी। धर्माची गायी तुला दात कसे नाहीत? धर्माची गायी तुला दात कसे नाहीत? धर्मार्थ अगर फुकट मिळालेल्या वस्तूच्या उणीवा शोधत बसू नये, धर्मार्थ अगर फुकट मिळालेल्या वस्तूच्या उणीवा शोधत बसू नये। प्रत्येकाच्या ठिकाणी हा दुर्गुण असतो, जे सहजतेने सुलभतेने एकदम आरामात सोपं सविस्तरपणे एकदम स्पष्टपणे फुकट जे भेटलेलं आहे तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये काहीतरी उणीवा शोधतच असतो। म्हणजे काय? धर्माची गाय तुला दात कसे नाही, धर्मार्थ अगर फुकट मिळालेल्या वस्तूच्या उणीवा शोधत बसू नये, पण आपण ते करतो। नवा म्हणू नवा धनू, नवा म्हणू नवा धनू म्हणजे काय? सुधारलेला काळ आणि सुधारलेली हत्यारे, सुधारलेला काळ आणि सुधारलेली हत्यारे म्हणजेच नवा म्हणू नवा धनू। पोकळवाशाचा आवाज मोठा, पोकळवाशाचा आवाज मोठा म्हणजे काय? थोड्याशा ज्ञानाचा गाजावाजा फार करणे, थोड्याशा ज्ञानाचा गाजावाजा फार करणे म्हणजेच पोकळवाशाचा आवाज मोठा। बिब्बा आपल्याच अंगाच्या तेलाने जळतो, बिब्बा आपल्याच अंगाच्या तेलाने जळतो म्हणजे उपद्रव शक्तीची नीच व्यक्ती आपल्याच अतिरेकाने स्वतःचा नाश ओढवून घेते। बिब्बा आपल्याच अंगाच्या तेलाने जळतो म्हणजे काय? उपद्रव शक्तीची नीच व्यक्ती आपल्याच अतिरेकाने स्वतःचा नाश ओढवून घेते। भूताच्या घरात सुताची वरात, भूताच्या घरात सुताची वरात म्हणजे काय? सारख्याला सारखे भेटणे। मांजर कावरते खांबाला ओरबाडते, मांजर कावरते खांबाला ओरबाडते म्हणजे काय? रागाचे निरर्थक प्रदर्शन करणे, रागाचे निरर्थक प्रदर्शन करणे। मांजर गेली लुटी आणल्या तीन मुठी, मांजर गेली लुटी आणल्या तीन मुठी म्हणजे काय? खूप श्रम करणे पण अत्यल्प फळ प्राप्ती होणे, खूप श्रम करणे पण अत्यल्प फळ प्राप्ती होणे। याव चंद्र दिवा करो,
यावत चंद्र दिवा कौरव म्हणजे काय सूर्य चंद्र असेपर्यंत म्हणजेच अनंत काळापर्यंत येलपाडी गौरा म्हातारा नवरा येलपाडी गौरा म्हातारा नवरा असं म्हणतात येलपाडी गौरा म्हातारा नवरा येलपाडी गौरा म्हातारा नवरा म्हणजे काय थोडेसे काही झाले की त्याविषयी खूप सांगणे येलपाडी गौरा म्हातारा नवरा म्हणजे काय थोडेसे काही झाले की त्याविषयी खूप सांगणे राज्य अंती नरक आणि नरक अंती राज्य म्हणजे काय युद्ध किंवा पापे केल्याशिवाय राज्य मिळत नाही आणि राज्य चालविणे व टिकविणे युद्ध किंवा पापे केल्याशिवाय ते शक्य नाही म्हणजेच राज्य अंती नरक आणि नरक अंती राज्य राज्य अंती नरक आणि नरक अंती राज्य म्हणजे काय युद्ध किंवा पापे केल्याशिवाय राज्य मिळत नाही आणि राज्य चालविणे व टिकवणे युद्ध पापे केल्याशिवाय ते शक्य नाही लाभो भागो दिवाळी लाभो भागो दिवाळी म्हणजे काय परिणामाविषयी बेफिकीर राहून आपल्या चैन विलासात खंड न पडू देणारी व्यक्ती म्हणजेच लागो भागो दिवाळी परिणामाविषयी बेफिकीर राहून आपल्या चैन विलासात खंड न पडू देणारी व्यक्ती म्हणजेच लागो भागो दिवाळी लोकांची मरकी वैद्याची हरकी लोकांची मरकी वैद्याची हरकी म्हणजे काय दुसऱ्याला जे दुःखदायक ते इतरांना सुखदायक दुसऱ्याला जे दुःखदायक ते इतरांना सुखदायक विकतचे श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे विकतचे श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे म्हणजे काय मुद्दामन काहीतरी उपद्व्याप करून त्रास भोगत बसणे मुद्दामन काहीतरी उपद्व्याप करून त्रास भोगत बसणे म्हणजे विकतचे श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे शिमगा गेला आणि कवितव्य राहिले शिमगा गेला आणि कवित्व राहिले म्हणजे काय वाईट गोष्ट घडली तरी तिचे परिणाम काही दिवस दिसतातच श्रीखंडाचा बेत अंधयाचा त्रास श्रीखंडाचा बेत अंधयाचा त्रास म्हणजे काय एखाद्या चांगल्या गोष्टीत भलत्या माणसाने विघ्न उत्पन्न करणे असे समाजकंटक खूप असतात चांगल्या गोष्टीमध्ये हमखास विघ्न करतातच म्हणजे जाणून बुजून करतात त्यालाच काय म्हणतात श्रीखंडाचा बेत अंधयाला त्रास एखाद्या चांगल्या गोष्टीत भलत्यात माणसाने विघ्न उत्पन्न करणे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने तोंड धुवून ये म्हणणे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने तोंड धुवून ये म्हणणे आता खरंच असं शक्य आहे का आपण त्याचा अर्थ काय असेल समुद्राच्या खाऱ्या पाण्याने तोंड धुवून ये म्हणणे म्हणजे काय गोष्ट आपल्याला करायची नसली एखादी गोष्ट आपल्याला करायची नसली आणि ती करण्याविषयी एखाद्याचा आग्रह फार असला तर काहीतरी भलतीच अट घालून आपले काम टाळणे हत्तीचे दात नाही मागे जात हत्तीचे दात नाही मागे जात म्हणजे काय मोठा मनुष्य उच्चारलेला शब्द कधीच परत घेत नाही किंवा कधीच परत होत नाही मोठा मनुष्य उच्चारलेला शब्द कधीच परत घेत नाही नालासाठी घोडा मेला नालासाठी घोडा मेला म्हणजे काय लहानशी चूक वेळेवर दुरुस्त केली नाही तर अतिशय नुकसान होते म्हणजेच नालासाठी घोडा मेला नाऱ्या नागविला तुक्या उजविला नाऱ्या नागविला तुक्या उजविला म्हणजे काय एका सत्कर्माने दुसऱ्या दुष्कृत्यांचा नाश एका सत्कर्माने दुसऱ्या दुष्कृत्यांचा नाश नेसायला आरेसे पुरायला पैसे नेसायला आरेसे पुरायला पैसे म्हणजे काय फाटके वस्त्र नेसायचे पण गाठीला द्रव्य ठेवायचे फाटके वस्त्र नेसायचे पण गाठीला द्रव्य ठेवायचे नावाचा नाईक आणि जगाचा पाईक नावाचा नाईक आणि जगाचा पाईक म्हणजे काय पुढारी लोकांचा नोकर असणे पुढारी लोकांचा नोकर असणे त्याला काय म्हणतात नावाचा नाईक आणि जगाचा पाईक निसत बाजारी पडला शेजारी निसत बाजारीन पडला शेजारी म्हणजे काय निर्लज्ज माणसाला कोठेही असला तरी लाज वाटत नाही निर्लज्ज माणसाला कोठेही असला तरी लाज वाटत नाही म्हणूनच म्हणतात निर्लज्जम सदा सुखम निसत बाजारीन पडला शेजारी निर्लज्ज माणसाला कोठेही असला तरी लाज वाटत नाही नियमित उद्योगाला सवयीने जोर आला नियमित उद्योगाला सवयीने जोर आला म्हणजे काय कोणताही उद्योग नियमितपणे केला तर त्यात यश मिळतेच आपल्याला हीच मन लागू करायचे आपल्याला टेटचा अभ्यास करताना हीच मन ठेवायचे कोणताही अभ्यास करताना हीच मन ठेवायचे नियमित उद्योगाला सवयीने जोर आला म्हणजेच काय होणार आहे कोणताही उद्योग नियमितपणे केला तर त्यात यश मिळणार आहेच म्हणजे नियमितपणे अभ्यास केला तर त्याचं यश आपल्याला 100% मिळणारच आहे नाऱ्या जाणे बारा
तर केशा जाणे 13.5, नाऱ्या जाणे 12, आणि तर केशा जाणे 13.5 म्हणजे काय? एक खाऊन एक श्रेष्ठ. देव नाय घेणा निक कांदिलान येणा, आता हे मालवणी म्हणाय कुठली? देवा नाय घेणा आणि कांदिलान येणा म्हणजे काय? थेट संबंध नसेल तरी विनाकारण ना खुपसणे, थेट संबंध नसेल तरी विनाकारण ना खुपसणे म्हणजे काय? देवा नाय घेणा निकांदिलाल येणा, आता ही सुद्धा मालवणीच म्हण आहे. जग फिरान इलो आणि हुमरा कापटान मेलू, जग फिरान इलू आणि हुमरा कापटान मेलू म्हणजे काय? जग भ्रमंती करून आलेला माणूस घरात येताना उंबरट्याला आपटून मरण पावला तर होणारी अवस्था. थोडक्यात, मोठी कामगिरी पार पाडणे परंतु क्षुल्लक कारणाने त्यावर पाणी पडणे, ही अशी म्हण आपल्या क्रिकेट टीमसाठी खूप उपयोगी आहे. म्हणजे आपल्या भारतीय क्रिकेट टीमला ही लागू होते. कशी? जग फिरान इलो आणि उमऱ्या कापटान मेलो म्हणजे भारताची टीम सेमीफायनलपर्यंत जाते, सेमीफायनल हारते, कधी कधी फायनलपर्यंत जाते आणि फायनल हरून येते, तशी गोष्ट आहे. आता ही अहिराणी म्हण आहे, उटरे चिंदा आणि तोच धंदा, उटरे चिंदा आणि तोच धंदा म्हणजे काय? रोज तेच काम करावे लागणे, रोज तेच काम करावे लागणे. उन्हा होय काश आणि सोडा पसरा, उन्हा हो काश आणि सोडा पसरा, ही पण अहिराणी म्हण आहे. अर्थ काय आहे? मानवी जीवन क्षणभंगूर आहे, देवाचे बोलावणे आल्यावर सर्व सोडून जावे लागते, वस्तुस्थिती आहे. उन्हा होय काश सोडा पसारा, मानवी जीवन क्षणभंगूर आहे, देवाचे बोलावणे आल्यावर सर्व सोडून जावे लागते. उन्नी पाहुणी भेटाले लाय समार वाटाले, उन्नी पाहुणी भेटाले लाय समार वाटाले, ही सुद्धा हिराणी म्हण आहे. म्हणजे अर्थ काय त्याचा? भेटायला आलेल्या पाहुणीला काम सांगणे. सध्याच्या वातावरणामध्ये आपण तसंच करतो, पाहुण्यालाच काम सांगतो. पाहुणा आला की त्याच्या पाहुणच्या सोडून त्या पाहुण्यालाच काम सांगतो. म्हणजे काय? उन्नी पाहुणून भेटाले लाय समार वाटाले, रिसनी माय भीक मांगी खाय, रिसनी माय भीक मांगी खाय, ही सुद्धा हिराणी म्हण आहे. त्याचा अर्थ काय? हट्टास करणारा लया जातो, अट्टहास करणारा लया जातो, अट्टहास करणारा लया जातो म्हणजे काय? रिसनी माय भीक मांगी खाय, हात मुडताना गळ्यात पडी, हात मुडताना गळ्यात पडी, ही सुद्धा अहिराणी म्हण आहे. याचा अर्थ काय आहे? जो चुकले त्यालाच नुकसान भोगावे लागते, म्हणजे ज्याचं चुकलं त्यालाच नुकसान भोगावं लागतं. बारासनी माय आणि खाटल्यावर जीव जाय, बारासनी माय आणि खाटल्यावर जीव जाय, ही सुद्धा अहिराणी म्हण आहे. याचा अर्थ काय आहे? एकमेकांच्या भरोशावर कोणीच काही काम करत नाही, एकमेकांच्या भरोशावर कोणीच काही काम करत नाही. आंबाळ्याची खाय भाजी नेटाने बोल दाजी, आंबाळाची खाय भाजी नेटाने बोल दाजी, ही वराडी म्हण आहे. आंबाळीची खाय भाजी नेटाने बोल दाजी, कमी व मोबदल्यात अधिक राबून घेणे, कमी व मोबदल्यात अधिक राबून घेणे, आता ही सुद्धा वराडी म्हण आहे. अकातली गाय खाटे खाय, अकातली गाय खाटे खाय, अकातली गाय खाटे खाय, गरजू भुकेला माणूस प्रसंगी मिळेल तो खातो, गरजू भुकेला माणूस प्रसंगी मिळेल तो खातो, आता ही सुद्धा वराडी म्हण आहे. इचकलं चावलं आणि सोन्याचं बावलं, इचकलं चावलं आणि सोन्याचं बावलं म्हणजे काय? नीट नसलेली आपली गोष्ट ही मूल्यवान वाटते, नीट नसलेली आपली गोष्ट मूल्यवान वाटते, नीट नसलेली आपली गोष्ट ही मूल्यवान वाटते म्हणजेच काय? इचकलं चावलं आणि सोन्याचं बावलं. तर अशा पद्धतीने आजच्या 50 म्हणी ह्या संपलेल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण 200 अशा म्हणी पाहिलेल्या आहेत, जे की ऑड आहे, जे ऐकण्यात नसतात, ज्या बोलण्यात नसतात, कधी आपल्याला त्याचं वाचन नसतं, अशा आत्तापर्यंत आपण 200 म्हणी पाहिलेल्या आहेत. त्याच्यापूर्वीच्या 150 म्हणी पाहिल्या नसतील तर ते पाहून घ्या. आजचा तुम्हाला हा म्हणीचा व्हिडिओ तो कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका.